आई कोण आले बघ ना. बस ना बस बघा बघून घ्या तुम्ही बस नाहीये. काय ग कशी आहेस तू? मी बरी आहे. तू कशी आहेस मधुमावशी? तुम्ही कसे आहात बाबा? काय नाही, केवढं मोठं बालन टळलं तुझ्यावरच. मग आता पुढे काय करणार आहेस? नाही म्हणजे नोकरी वगैरे करणार आहेस की नाही? बघूया. मी काय म्हणते जान्हवी, तू आता सांगलीलाच राहा. अग तस नाही, बस बस ना, बस बस बस. नाही म्हणजे मी सांगलीला अशासाठी म्हटलं की तिथे तुझं घर आहे, आई वडील आहेत, आणि तुला काय नोकरीला काय कमीच नाही ना. तुझ्यासारख्या उच्च शिक्षित मुलीला तिथेही नोकरी मिळेल. अग पण आई, ही आपल्या सगळ्यांपासून खूप दूर जाईल ना. अरे हो सोन्या, मला कळतंय. मी तिच्याच वाल्याचा विचार करते ना. मुख्य काय आहे की पुण्यात आता लोक संशयाने तिच्याकडे बघणार, तिला नोकरी मिळणंही कठीण जाईल. तसंच काही नाही मधुमावशी, म्हणजे मी खंबीर राहिले तर कोण काय करणार आहे ना. जान्हवी असं तुला वाटतंय, पण जग फार दुष्ट आहे बरं का. त्यांना कोणाची तरी बदनामी करण्यात असुरी आनंद मिळतो, आणि तुझ्या बाबतीत तर साधा सुद्धा नाही ग, खुनाचा आरोप आहे. नाही का हे बघ, मी स्पष्ट बोलते जान्हवी, पण मला नाही वाटत पुण्यात तुला फ्युचर आहे. रागाव नकोस, मी तुझ्या चांगल्यासाठी सांगते. माझ्या बोलण्याचा नीट विचार कर. हो पटतंय मला, मी विचार करेन. मी निघू. हो निघ. आई मी हिला सोडून येतो. अरे नको अनिकेत. मी आणि बाबा एका महत्त्वाच्या प्रोजेक्टबद्दल बोलतोय, जरा अर्जंट आहे. तू थांबलास तर बरं होईल. अगं पण जान्हवी एक. अरे आता काय रात्र झाली आहे का? जाईल ना ती एकटी, आणि रिक्षा मिळेल ना तिला. काय गं जाशील ना एकटी? ये मी तुला सोडून येते. ये आल्या. अरे बाबू जरा यांना रिक्षा पण सोडून ये.
हाय प्रांजली, पल्लवी बोलतीये. गेस व्हाट, मी कुठे असेल सांग. मी एका कन्स्ट्रक्शन हाऊस मध्ये आहे. विश्वास बसत नाहीये ना तुझा. अगं, मी इंटरव्ह्यू साठी आले होते. हे बघ, ज्या अर्थी त्यांनी मला बाहेर थांबा असं सांगितलंय, त्या अर्थी माझं सिलेक्शन झालंय, नाही का? देईन ना देईन पार्टी, पण देईन. जेव्हा पहिला पगार मिळेल ना तेव्हा देईन पार्टी. माझ्या पैशाने देईन ना म्हणून. नाही गं, पैशाचं काही बोलणं केलेलं नाहीये, पण मला असं वाटतंय पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीला तरी मला 10,000 रुपये पाहिजेतच, म्हणजे तरच मी हो म्हणणार आहे ना तर. हो, मग भेटलो की सांगेन सविस्तर काय झालं ते. ओके, चल बाय. मी एक सल्ला देऊ का? तुम्ही इथे? हो इथे. आणि तू जर हा जॉब स्वीकारलास तर आपली दररोज भेट होईल, कारण मी इकडे पार्ट टाइम नोकरी करतो. बघू. तुम्हाला तरुणांना सल्ला दिलेला आवडत नाही आणि आम्हा म्हाताऱ्यांना सल्ला दिल्याशिवाय चैन पडत नाही, तेव्हा तू बोलूनच टाकतो. 10,000 रुपये पगार मिळाला तरच नोकरी स्वीकारीन अशी अडून बसू नकोस. का? काय हरकत आहे? आपण आपली किंमत नाही ठरवायची तर मग कोणी ठरवायची? आपली किंमत अनुभवावरून ठरते. प्रथम आपण स्वतःला काहीतरी सिद्ध करून दाखवायचं असतं आणि मगच आपला हक्क बजावायचा असतो. माझं एक, जर ही तुझी पहिलीच नोकरी असेल आणि जर तुला नोकरीची गरज असेल तर तू ही नोकरी स्वीकार. उद्या तू स्वतःला सिद्ध करून दाखवलं असतं 10,000च काय, तू मागशील तेवढा पगार तुला मिळेल. तुमचा पॉइंट बरोबर आहे, पण हे सगळं तुम्ही मला का सांगताय? म्हणजे मला नोकरी मिळो अगर न मिळो तुम्हाला काय फरक पडतोय? एका गुंधळलेल्या मुलीला व्यवहारातला सल्ला दिला हे समाधान काय कमी आहे? ऑल द बेस्ट, भेटू परत. मी तुमचं जेवणाचं ताट वाढून आणते. हा हो, कशाला, मी सगळ्यांबरोबर जेवीन ना. हे बा, जान्हवी घरी आहे, विजयलाही बोलवा. विजयला बाहेर जायचंय काहीतरी कामासाठी आणि जानूच अजून आवरलेलं नाहीये. माझी पण पोथी वाचून व्हायचे. अहो, मला काय इतकी घाई. हे बघा, मी सगळ्यांबरोबर जेवीन याच कुकुला बाळासारखं आधी का जेवायला देताय मला? हट्ट तर एखाद्या कुकुला बाळासारखाच करताय. काय झालं आप्पा, जेवलात की नाही अजून? नाही अजून. का? आई तुला काय सांगितलं होतं, वेळेवर जेवायला देत जा यांना. गोळ्या घ्यायच्या असतात ना, गोळ्यांची वेळ चुकवून चालणार नाही. बघितलं, मला दोन्हीकडून ऐकायला लागते. अरे बाबा, केव्हापासून यांना सांगते जेवून घ्या जेवून घ्या, तर म्हणतायत सगळे आल्याशिवाय मी बसणार नाही जेवायला. आप्पा, घरात पेशंट कोण आहे, तुम्ही की सगळे? तुम्हाला वेळच्या वेळी औषधं घ्यायला हवीत, वेळच्या वेळी जेवायला हवं, तरच तुम्ही ठणठणीत बरे व्हाल. तू सांगतोयस म्हणून ऐकतील, नाहीतर? नाहीतर वगैरे काही नाही आप्पा, उद्यापासून मी इथे नसणार आहे, तेव्हा आईचं ऐकायचं. म्हणजे तू कुठे चाललायस बाबा? मी आणि अनघा उद्या सांगलीला चाललोय. सांगलीला? आणि मी आणि तुझी आई? आप्पा, काही दिवस तुम्हाला इथून नाही हलता येणार. डॉक्टरांनी तुम्हाला अगदी सक्तीची विश्रांती सांगितली आहे. तुम्ही नंतर या ना, मी तुम्हाला न्यायला येईन. काही नको न्यायला यायला. तुम्ही दोघं सांगलीला जात असाल तर मी इथे क्षणभरही थांबणार नाही. मी सांगलीला विश्रांती घेईन. अहो, पण तू बोलू नकोस. मी कोणाचं काही एक ऐकणार नाही. विजय, तू चांगला घरचा डॉक्टर आहेस, हॉस्पिटलही चांगलं आहे, तू माझी उत्तम काळजी घेतोस, मला तिथंच बरं वाटेल, कळलं? मी काय म्हणते जान्हवी, तू आता सांगलीलाच राहा. पुण्यात आता लोक संशयाने तिच्याकडे बघणार, तिला नोकरी मिळणंही कठीण जाईल. आणि तुझ्या बाबतीत तर साधा सुद्धा नाही ग, खुनाचा आरोप आहे, नाही का?
हे बघ, मी स्पष्ट बोलते जान्हवी, पण मला नाही वाटत पुण्यात तुला फ्युचर आहे. मी तुझ्या चांगल्यासाठी सांगते, माझ्या बोलण्याचा नीट विचार कर. आता काय रात्र झाली आहे का? जाईल ना ती एकटी आणि रिक्षा मिळेल ना तिला. काय ग, जाशील ना एकटी? आपलं नातं इतकं तकलादू आहे का ग? आपल्या भावना व्यक्त करायला शब्दांची गरज नाही आहे. आणि त्याला दोन कारण आहेत. कुठले विचार? तुम्ही सांगू नका असं सांगून सांगायचं राहणार का? सांगून टाका. पहिलं कारण म्हणजे मी आज संध्याकाळी घरी जेवायला येतो असं सांगून तू चक्क संध्याकाळी घरी जेवायला आलेला आहेस. बाबा, आरएमओची नोकरी म्हणजे वेळ काळाचं बंधन नसलेली नोकरी. ड्युटी संपली घरी निघालो असं क्वचितच घडतं. कधी वॉर्डात इमर्जन्सी येते, कधी ऑपरेशन थिएटरमधलं ऑपरेशन लांबतं. हॉस्पिटल म्हटलं ना की कधी काहीही घडू शकतं. ते माहिती नाही मला, आणि आता त्याच्याबद्दल माझी अजिबात तक्रार नाही. आय हॅव ॲक्सेप्टेड द फॅक्ट. आता तुझा ठिकाणा कुठे असेल कुठे नसेल काही सांगता येतं नाही. अरे पण आज ऑफिसमधनं येताना मी डाळिंबी घेऊन आलो, आणि तुला आवडते तशी फर्स्ट क्लासपैकी मसालेदार डाळिंब्यांची उसळ केली, आणि म्हटलं आज तरी हा मुलगा वेळेवर घरी जेवायला यायला हवा. आणि बघतो तो काय, तू चक्क हजर. डाळिंब्याची उसळ? बाबा, आज ना आपण लवकर जेवायला बसूया. नाही, ते आपण जेवूच या, पण माझ्या आनंदाचं दुसरं कारण नाही विचारलं. काय? आज श्रीनिवास काकाची मुलगी पल्लवी आहे ना, ती आमच्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला आली होती. श्रीनिवास काकाची मुलगी? हो. तुमच्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी? होय. काय गोलमाल काय? ते काही मला माहित नाही, पण मी जेवढं तिला पाहिलंय जेवढं तिच्याशी बोललोय त्याच्यामधून असं वाटतं की तिला स्वतंत्रपणे काहीतरी करावं असं वाटतं. बाबा, तुम्ही तिला सांगितलं का की तुम्ही तिचे सख्खे काका आहात म्हणून? नाही सांगितलं, आणि तिने सुद्धा विचारलं नाही. हो, पण मग मुजुमदार आडनावरनं कळेल ना तिला? ते काय सांगू नकोस. एकाच आडनावाची शेकडो माणसं असू शकतात. आणि खरं सांगू तुला वल्लभ, तिने मला विचारलं असतं ना तरी मी तिला खरंच सांगितलंच असतं असं नाही. कारण रक्ताच्या नात्यापेक्षा मनाची नाती जुळणं मला जास्त महत्वाचं वाटतं. बाबा ग्रेट. काय? कॉफी आणि तुमचा डायलॉग सुद्धा. हा. चला जेवून घेऊया. थोडा वेळ थांबूया ना, पल्लवीची वाट बघूया. पल्लवी? पल्लवीची वाट बघूया? त्या मॅडम कधी वेळेत आल्या आहेत घरी? संध्याकाळी घरी कधी येणार असं विचारलेलं मॅडमना आवडत नाही. बरं का श्री, हल्ली या मुलांना विचारण्याची आणि सांगण्याची काही सोयच राहिलेली नाही. नाही का रे अनिकेत? तरी सुद्धा मी तुला विचारते, का रे बाबा तू हल्ली असा बंडखोरासारखा का वागतोस? घरात एक पल्लवीची डोकी दुखी तेवढी पुरे नाही झाली? आता मी काय केलंय आई? मी तुला सांगितलं होतं की नाही की जान्हवीचा नाद सोडून दे? सांगितलं होतं ना? तरी सुद्धा तू तिला आपल्या घरी घेऊन आलास सरळ. मी तिला काही आमंत्रण द्यायला गेलो नव्हतो. हाऊ कन्व्हिनियंट. पुण्याच्या गर्दीत अशी माणसं एकमेकांना भेटतात न ठरवता. मी खरं सांगतोय आई, अगं ती मला त्या ह्या रस्त्यात भेटली. मला ती भेटली म्हणून मी बोलायला थांबलो. तीच म्हणाली की मला मधुमावशीला भेटायचं आहे. असं म्हटल्यावर मी नाही कसं म्हणणार ना? तुम्हाला काय झालंय श्री? तुम्ही बोला ना काहीतरी.
नाही नाही तुमचं चालू द्या. एनिवे हे बघ अनिकेत झालं ते झालं, पुन्हा असं होता कामा नये. जर ती मुलगी पुन्हा आपल्या घरी आली तर मात्र. बाबा अनिकेत गुड न्यूज आहे, पेढा घ्या. पेढा कसला पेढा? हे घे आधी तोंड तर गोड करा. अगं पण कसला पेढा आई? अगं आधी जेवण तर होऊ दे, पेढा कसला? माझ्या नोकरीचा. बाबा मला नोकरी मिळाली, मी परवा इंटरव्ह्यूला गेले होते ना, तिथेच माझं सिलेक्शन झालं. अरे कॉंग्रॅच्युलेशन बेटा. थँक यू. कॉंग्रॅट्स. थँक यू. नाही करणार आहेस मला? आज सगळा वाईट बातम्यांचाच दिवस. Thank you.